नमस्कार विद्यार्थी मित्रों, पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन ही संकल्पना आपल्याला आज पाहिजे। पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन म्हणजे नेमकं काय? पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन मध्ये यू नो व्हेरी वेल वी हॅव ऑलरेडी स्टडीड द पोलन ग्रेन अँड स्टिग्मा। पोलन ग्रेन आणि स्टिग्मा हे सुद्धा आपण दोन्ही, पोलन ग्रेन इज द पार्ट ऑफ द मेल गॅमेट अँड स्टिग्मा इज द पार्ट ऑफ गायनोसिट, फिमेल गॅमेटोफाइटचा एक पार्ट आहे ज्याला आपण स्टिग्मा म्हणतो। स्टिग्मावरती पोलन ग्रेन स्टिक झाल्यापासून तर पोलन ग्रेनची पोलन ट्यूब ओहुरीमध्ये एंट्री करे ओहुलमध्ये एंट्री करेपर्यंत जी पूर्ण इंटरॅक्शन आहे किंवा ज्या पूर्ण इव्हेंट त्यामध्ये येतात त्याला पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन असं संबोधतात। पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन मध्ये राईट टाइप ऑफ पोलन ग्रेन्स आर स्टिक ऑन द स्टिग्मा, म्हणजेच ठराविक प्रकारच्या वनस्पतीचेच पोलन ग्रेन ठराविक प्रकारच्या वनस्पतीच्याच स्टिग्मावरती स्टिक होईल। म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा उदाहरण जर घेतलं आपण, एका प्रकारची प्रजाती आहे त्या एका प्रकारच्या प्रजातीचे पोलन ग्रेन त्याच प्रकारच्या प्रजातीच्या स्टिग्मावरती जाऊन स्टिक होणे आणि त्यापासून पोलिनेशन व्हायला राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन म्हणतात। पण असं राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन आर ओनली राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड ऑन द स्टिग्मा इट इज नॉट ट्रू। ते काय तसंच होईल असं सांगता येत नाही। रॉन्ग टाइप ऑफ पोलन ग्रेन आर ऑल्सो स्टिक ऑन द स्टिग्मा ऑफ फ्लावर्स, फ्लावरच्या स्टिग्मावर रॉन्ग टाइपचे पोलन ग्रेन सुद्धा स्टिक होऊ शकतात बिकॉज ऑफ दॅट। आणि त्यामुळेच विशिष्ट प्रकारच्या पोलन ग्रेन्स विशिष्ट प्रकारच्या स्टिग्मा सोबत पोलिनेशन होतं, याचं कारण आहे त्यामध्ये असणारे केमिकल्स, त्यामध्ये असणारे रसायन, त्यामध्ये असणारे डिफरंट काइंड ऑफ एन्झाइम्स, त्यामध्ये असणारे जे एन्झाइम्स आहेत त्याचं पोलिनेशन विशिष्ट पद्धत विशिष्ट प्रकारच्या पोलन ग्रेनच विशिष्ट प्रकारच्या स्टिग्मा सोबत स्टिकिंग झाल्याच्या नंतर त्याचं पोलिनेशन म्हणजे पोलन ट्यूब तयार होऊन पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन ही संकल्पना होते। आता पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन या संकल्पनेमध्ये नेमके कुठले कुठले घटक येतात तर त्यामध्ये स्टिग्मावरती स्टिक झालेला पोलन ग्रेन त्याला पोलन ट्यूब तयार होऊन ती पोलन ट्यूब एंटर्स इनटू द ओहुल ऑफ गायनोसियम, गायनोसियमच्या ओहुल मध्ये त्या पोलन ट्यूब एंट्री करेपर्यंत ही पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन ही आपल्याला पाहायला मिळते। आता या पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन मधला हा एक विशिष्ट भाग आपल्याला पाहायचा, ज्या पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन मध्ये तीन वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील, ते तीनही प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे। मात्र त्या अगोदर ही डायग्राम असली डायग्राम आपण याच्या अगोदर बघितली, हे डायग्राम म्हणजे नेमकी कशाची तर तुम्हाला माहिती आहे ठाऊक आहे सगळं, याला अनाट्रॉपस ओहुल असं म्हणतात। अनाट्रॉपस ओहुल, या अनाट्रॉपस ओहुल मध्ये जो पोलन ग्रेन स्टिग्मावरती स्टिक होईल तो स्टिक झालेला पोलन ग्रेन पोलन ट्यूब तयार करून या अनाट्रॉपस ओहुल मध्ये एंट्री करतो। मग अनाट्रॉपस ओहुल मध्ये एंट्री करेपर्यंत या प्रोसेस मध्ये पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन मध्ये नेमकं काय काय होतं, कुठल्या कुठल्या गोष्टींचा या ठिकाणी म्हणजे प्रोग्रेस होतो किंवा या ठिकाणी कुठल्या कुठल्या गोष्टी होतात या सविस्तर बाबीविषयी आपल्याला माहिती पाहिजे। परत एकदा मी रिकॉल करतो, या अनाट्रॉपस ओहुलचं पूर्ण स्ट्रक्चर इकडच्या बाजूला चलायझल एंड म्हणतात, याला चलायझा असं संबोधलं जातं, तर अँटीपोडल्स म्हणतात या घटकाला, इथं या पूर्ण स्ट्रक्चरला न्यूसेलस असं संबोधलं जातं, या न्यूसेलसच्या आत वरच्या बाजूला म्हणजे चलायझल एंडकडे अँटीपोडल्स असतात, तर मायक्रोफिलार एंडकडे या अनाट्रॉपस ओहुलच्या इकडच्या एंडला मायक्रोफिलार एंड म्हणतात। इकडचं चलायझल एंड तर इकडचं मायक्रोफिलार एंड, हे इथं मायक्रोफिलिक आहे इकडे चलायझल एंड आहे, चलायझल एंड आणि मायक्रोफिलार एंड असे दोन एंड असतात। मधला जो हा पूर्ण भाग आहे याला न्यूसेलस म्हणतात, न्यूसेलस मध्ये चलायझल एंडकडे ज्या सेल असतात त्यांना अँटीपोडल्स असं म्हटलं जातं, आणि त्यानंतर खालच्या बाजूला म्हणजे मायक्रोफिलार एंडकडे ज्या सेल्स असतात त्यापैकी एक मधली जी असते त्याला एक सेल म्हणतात, तर दोन ज्या असतात बाकी उरलेल्या त्यांना सिनर्जिक्स असं म्हणतात। याच्या सभोवती असणारे जे दोन आवरण असतात त्यांना इंटिग्मेंट्स असं संबोधलं जातं, आणि यामध्ये या ज्या दोन सेंटरला जे न्यूक्लियस असतात त्याला पोलार न्यूक्लियस म्हणजे दोन न्यूक्लियस सेंटरला जे जमा झाले असतात तिकडचा आणि तिकडचा असे दोन न्यूक्लियस एकत्र जमा झाले असतात यांना पोलार न्यूक्लियस असे संबोधतात। आता पोलन ट्यूब ही एक छोटासा पार्ट पोलन ट्यूबचा या ठिकाणी दर्शवला, मला या ठिकाणी या अनाट्रॉपस ओहुलची ओळख करून दिल्याच्या नंतर म्हणजे हे अगोदरच तुम्हाला माहिती आहे पण याचं परत पुन्हा रिकॉल केल्याच्या नंतर या अनाट्रॉपस ओहुलच पोलिनेशन म्हणजे पोलिनेशन झाल्याच्या नंतर जे पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन होते म्हणजे पोलन ट्यूबची जी एंट्री या ओहुलमध्ये होते ती एंट्री ही तीन प्रकारची असते। आता त्या अगोदर परत एकदा सांगू इच्छितो,
की पोलन ग्रेन स्टिग्मा वरती स्टिक झाल्याच्या नंतर ते पोलन ग्रेन राईट टाइपचेच असतील असं नाही, ते रॉन्ग टाइपचे असू शकतात. मग इफ देर इज अ राईट टाइप ऑफ पोलन पोलन ग्रेन्स दे आर इंटर्स ऑर दे ग्रो द पोलन ट्यूब इन टू दीज स्टाइल ऑफ फ्लावर्स, म्हणजे स्टिग्माच्या खाली स्टाइल असतं, स्टाइलच्या खाली ओवरी असते. स्टिग्मावर स्टिक झालेला पोलन ग्रेन तो त्या स्टाइल मधून जी पोलन ट्यूब तयार करतो ती पोलन ट्यूब ओहरी पर्यंत येऊन ओहूल मध्ये एंट्री करते. मग ही ओहूल मध्ये एंट्री होईपर्यंत जी ऍक्शन आहे, म्हणजे पोलन ग्रेन स्टिक झाल्यापासून तर ओहरी मध्ये पोलन ट्यूबची एंट्री होईपर्यंत जी ऍक्शन चालते त्याला पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन असं संबोधतात. या पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन मध्ये या अनाट्रॉपस ओहूल मध्ये तीन प्रकारच्या एंट्री या पोलन ट्यूबच्या झाल्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिली एंट्री बघा, सुरुवातीला आपण पोरोगॅमी या प्रकारची एंट्री अभ्यासूया. दिस इज द टाइप, दिस डायग्राम इज द पोरोगॅमी. ही डायग्राम जी आहे ही पोरोगॅमीची, आपल्या टेक्स्ट बुक मध्ये तीन डायग्राम दर्शवले आहेत एकाच ठिकाणी तीन वेगवेगळ्या डायग्राम, पण आपण एकाच डायग्राम वरून तीन वेगवेगळ्या संकल्पना सहजरित्या समजून घेऊ शकतो, त्यासाठी वेगळी डायग्राम काढायची गरज नाही. आता बघा पोरोगॅमी म्हणजे काय. द पोलन ट्यूब्स आर इंटर्स विथ ऍट द एंड ऑफ मायक्रोफिलर एंड मीन्स द पोर्स. लिसन, मायक्रोफिलर एंड कडूनच जर या पोलन ट्यूबची एंट्री या ओव्हन मध्ये होत असेल तर त्या प्रकारच्या एंट्रीला किंवा त्या प्रकारच्या त्या पोलिनेशनच्या एंट्री म्हणजे त्या पोलन ट्यूब इंटरॅक्शनला पोरोगॅमी टाइप ऑफ इंटरॅक्शन असं संबोधलं जातं. पोरोगॅमी टाइप ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू द ओव्हन म्हणजे याला पोरोगॅमी असं संबोधलं जातं त्या प्रकारच्या फ्लावरला ज्या फ्लावर मध्ये या प्रकारची एंट्री म्हणजेच मायक्रोफिलर एंड कडून पोलन ट्यूबची एंट्री होते या प्रकाराला पोरोगॅमी असं संबोधतात. तर आता दुसरा प्रकार आपल्याला यामध्ये एंट्रीचा पाहायला मिळेल तो कसला, तर त्याला आपल्याला चलायझोगॅमी असं संबोधतात. सिंपल आहे, याला चलायझल एंड म्हणतात, याला मायक्रोफिलर एंड म्हणतात. मायक्रोफिलर एंड कडून जर एंट्री केली तर त्याला पोरोगॅमी म्हणायचं, आणि हीच एंट्री जर चलायझल एंड करून डायरेक्ट जर झाली तर त्याला चलायझोगॅमी असं म्हणायचं. मग ती एंट्री नेमकी कशी होते तर ती डायरेक्ट बघा या ठिकाणाहून इथून या पद्धतीने जर पोलन ट्यूबची एंट्री जर झाली, पोलन ट्यूब आर एंटर्स दिस वे अँड एंटर्स हियर. लिसन, एज लाईक दिस दे आर एंटर्स इन दिस ओहूल. लिसन, means in some flowers these pollen tube, this is the pollen tube which is enters through the chalazal end. ही एक पोलन ट्यूब आहे जी चलायझल एंड करून तिने एंट्री केली आणि ती नंतर ओहूल मध्ये या एम्ब्रियो मध्ये म्हणजेच या ओहूल मध्ये एंट्री या पोलन ट्यूब ने केली, याला आपण दुसरा प्रकार चलायझोगॅमी असं म्हणतो. मीन्स पोरोगॅमी अँड चलायझोगॅमी. पोरोगॅमी मीन्स द पोलन ट्यूब आर इंटर्स थ्रू द मायक्रोफिलर एंड are called as the porogamy. Then the pollen tube enters through the chalazal end directly. या chalazal end ला rupture करून chalazal end मधून ही pollen tube entry करते आणि या एक सेल कडे येते, एक सेल ला येऊन भिडते, म्हणजे ज्याच्यामध्ये या सेल्स मध्ये एंट्री करायला लागते. तर ही एंट्री chalazal end मधून झालेली असल्यामुळे या प्रकाराला chalazogamy असं संबोधलं जातं. आता तिसरा प्रकार जो आहे या chalazal end करून नाही आणि मायक्रोफिलर एंड करून नाही, या प्रकारचं पोलिनेशन समजा सपोज आर एंटर्स थ्रू लाईक दिस टाइप, और इवन फ्रॉम दिस टाइप. लिसन, जर ही एंट्री पोलन ट्यूबची ही या पद्धतीने झाली किंवा इकडच्या बाजूने या पद्धतीने या पोलन ट्यूबची एंट्री झाली तर या प्रकाराला आपण हा तिसरा प्रकार जो इथे संबोधलेला आहे, तिसऱ्या प्रकारचं जे नाव दिलंय तिसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ज्याला आपण मेसोगॅमी असं संबोधतो. बघा चलायझोगॅमी म्हणजे चलायझल एंड मधून पोलन ट्यूब ने एंट्री करणे आणि त्या एक सेल मिळणे.
हे पोरोगॅमी म्हणजे मायक्रोफिलामेंट करून या पोलर ट्यूब ने एंट्री करणे आणि या एक्सेलर मध्ये. तर मेसोगॅमी हा प्रकार आहे एकतर इकडच्या साईडने किंवा एकतर इकडच्या साईडने इन बिटवीन दिस टू ए म्हणजे मायक्रोफिलामेंट करूनही नाही आणि चलाचल एंड करूनही नाही दोन्ही एंडच्या मध्येच याला मेसो मध्यभागी या इंटेग्रमेंटच्या मधूनच डायरेक्ट पोलर ट्यूब एंट्री करते याला मेसोगॅमी असं संबोधलं जातं. थ्री टाइप्स हे तीन प्रकार या पोलर ट्यूबच्या एंट्रीचे या इंटेग्रमेंटच्या माध्यमातून एक मायक्रोफिलामेंटच्या माध्यमातून एक आणि चलाचल एंडच्या माध्यमातून एक असे तीन ठिकाणापासून या ठिकाणी पोलर ट्यूब या न्यूसेलस मध्ये म्हणजे एम्ब्रियो शाफ्ट मध्ये एंट्री करते आणि या प्रकाराला पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन असं संबोधतात. ही सर्व प्रोसेस पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन मध्येच येते. पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन म्हणजे दुसरं तिसरं काय असून पोलन ग्रेन स्टिग्मावरती स्टिक झाल्याच्या नंतर ते ओहून पर्यंत पोलन ट्यूब प्रोड्यूस करतात. ती प्रोड्यूस करून या ओहून सोबत म्हणजेच या एम्ब्रियो निर्माण करण्यासाठी हे एक फिमेल गॅमेटोफाइट आहे एनाट्रॉपस ओहून. एनाट्रॉपस ओहून मध्ये मेल गॅमेटोफाइटचा एक घटक त्याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी मेल गॅमेटोफाइटचा एक गॅमेट त्याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी फिमेल गॅमेट एक आणि मेल गॅमेट एक याचं मिळून एकत्रीकरण फर्टिलायझेशन होण्यासाठी किंवा या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. मीन्स द स्टार्टिंग ऑफ पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन फ्रॉम द स्टिक ऑफ पोलन ग्रेन्स ऑन द स्टिग्मा. This is the start of pollen pistil interaction and when they enter into the ovum and fertilize with the ovum. It is the end of pollen pistil interaction in this process. या प्रोसेस मध्ये पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन ची एंड म्हणजे फर्टिलायझेशन आणि सुरुवात म्हणजे पोलिनेशन. पोलिनेशन झाल्यापासून तर फर्टिलायझेशन होईपर्यंत जी मधली पूर्ण प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन. ही सर्व पोलन पिस्टाइल इंटरॅक्शनची तीन डायग्राम आपल्याला तीन वेगवेगळ्या पद्धती एक मायक्रोफिलामेंट करून एक चलाचल एंड करून तर एक मिडल मायक्रोफिलामेंट करून पोरोगॅमी असं संबोधतात. चलाचल एंड करून जी प्रोसेस आहे त्याला चलाचोगॅमी असं म्हणतात. तर इन बिटवीन त्या दोन्हीच्या मध्ये जर असेल तर त्याला मेसोगॅमी असं म्हणतात. ही इंटेगमेंटच्या माध्यमातून पोलन ट्यूब एंट्री करत असते. अशा पद्धतीनं पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एनाट्रॉपस ओहूनची डायग्राम काळजीपूर्वक अभ्यासायची आणि ते अभ्यासल्यानंतर पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन फक्त डिस्क्रिप्टिव्हली अभ्यास नुसतं आपण जर ओव्हरलुक केलं तरी आपल्याला सहजरित्या पोलन पिस्टाइल इंटरॅक्शन हे लक्षात येऊन जाईल. आता यानंतर अत्यंत महत्वाचा पार्ट आहे डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय? फर्टिलायझेशन ही संकल्पना तुम्हाला सहजरित्या समजेल पण डबल फर्टिलायझेशन सुद्धा ही संकल्पना आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळेल. डबल फर्टिलायझेशन अँड इट्स सिग्निफिकन्स त्याचे फायदे या दोन्ही बाबी आपल्याला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायच्या. धन्यवाद.